आणि यानंतरची मोठी बातमी पाहूया. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर सभेतून शिवीगाळ केल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक करण्यात आलेली आहे. या क्षणाची मोठी राजकीय अपडेट आपण पाहतोय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे रविवारी भांडूपमध्ये ईशान्य मुंबईत राहणाऱ्या कोकणवासियांचा जाहीर मेळावा आयोजित करण्यात आलेला होता आणि यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात एक मोठं वक्तव्य केलेलं होतं आणि त्या संदर्भातील ही महत्त्वाची अपडेट. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर सभेतून शिवीगाळ केल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक करण्यात आली आहे. मोठी आणि महत्त्वाची बातमी. या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे राजस्थान प्रचारावेळी लावण्यात आलेल्या हिंदू हृदय सम्राट या उपमेवरून माजी महापौर दत्ता दळवी यांनी शिवीगाळ केलेली होती आणि वक्तव्य केलेलं होतं आणि यानंतर ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया. मीनाक्षी म्हात्रे आमच्या प्रतिनिधी जोडल्या गेलेल्या आहेत. मीनाक्षी, या क्षणाची मोठी अपडेट म्हणावी लागेल, काय सविस्तर माहिती मिळतीय? तेजस, आपण पाहतोय की शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा रविवारी भांडूपमध्ये ईशान्य मुंबईत राहणारे जे कोंकणवासी आहे यांचा जाहीर मेळावा होता आणि याच मेळाव्यामध्ये आपण पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे राजस्थान प्रचारावेळी लावण्यात आलेल्या हिंदू हृदय सम्राट या उपमेवावरून माजी महापौर दत्ता दळवी यांनी शिवीगाळ केली होती आणि त्याच अनुषंगाने आपण पाहतोय की ही कारवाई जी आहे ती आता करण्यात आलेली आहे. कारण गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आला होता. दत्ता दळवी यांच्या विरोधात जरी गुन्हा दाखल करण्यात आला मात्र आज त्यांना अटक करण्यात आलेली आहे. आपण पाहतोय की महापौर दत्ता दळवी यांना अटक करण्यात आली असून सार्वजनिक सभेत संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल अश्लील शिवीगाळ उपमनाकारण व्यक्त केल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे उपविभाग प्रमुख भूषण पलांडे यांनी भांडूप पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली होती आणि याच अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र आज सकाळी त्यांच्या राहत्या घराहून त्यांना अटक करण्यात आलेली आहे. त्यामुळे पुढे तपास जो आहे तो या सगळ्याच प्रकरणामध्ये. अगदी मीनाक्षी, जोडून राहा. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ताई, आपण पाहतोय माजी महापौर यांनी एक वक्तव्य केलेलं होतं आणि याच वक्तव्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे. कसं पाहता या कारवाईकडे? कुठल्याही व्यक्तीने संवैधानिक पदावरच्या व्यक्तींचा आदर केला पाहिजे आणि त्या संबंधाने बोलताना तारतम्य ठेवलं पाहिजे. या मताशी मी निश्चितपणे सहमत आहे. बाकी विरोध काहीही असले तरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरची व्यक्ती त्या चेअरचा सन्मान सुद्धा असला पाहिजे. परंतु दत्ता दळवी यांच्यावर जेव्हा अटकेची कारवाई आपण करताय त्याच वेळेला माजी मुख्यमंत्र्यांवरती ज्या अत्यंत अर्वाच्य गलिच्छ पद्धतीने शिंदे गटाचे लोक वक्तव्य करतात तेव्हा नेमक्या काय कारवाया होतात याची सुद्धा माहिती जरा त्यांनी पुढे आणली पाहिजे. म्हणजे वाटेल त्या पद्धतीने अगदी पैशापात्री लोक की ज्यांचा वकूब नाहीये, किमान बुद्ध्यांक नाहीये, अशी लोक सुद्धा जेव्हा काहीच्या काही बोलत राहतात तेव्हा त्यांच्याबद्दल आपण काय ऍक्शन घेतो हे सुद्धा एकदा सरकार पक्षातल्या लोकांनी सांगणं गरजेचं आहे. मला वाटतंय कारवाई करायची असेल तर ती अत्यंत निष्पक्ष आणि दोन्ही बाजूनी झाली पाहिजे. अगदी ताई, म्हणजे चूक आहे हे मान्य करताय पण कारवाईला आपला विरोध आहे? नाही, चूक झाली आहे हे काय होतं माहितीये का, एव्हरी ऍक्शन हॅज अ इक्वल रिएक्शन. तुमची जेव्हा क्रिया घडते ना तेव्हा त्याला एक सहज प्रतिक्रिया येणे फार स्वाभाविक असते. त्यामुळे तुमच्याकडून ती क्रिया येणार नाही याची तुम्ही सुद्धा काळजी घेणं तितकंच गरजेचं असतं. मी रोज बघते म्हणजे अगदी शिवतीर्थावरचं जर आपण जर काही भाषणं बघितली ना की आदरणीय रश्मी वहिनी कुठल्याही भानगडीत बसतात. तुम्ही बघा, मी स्वतः राज्यभर फिरले, राज्यभर भाषणं केली, परंतु कधीही कुठल्याही नेत्याचा ना एकेरीवर उल्लेख केला. शिंदे साहेब असतील किंवा कुठलेही नेते असतील यांच्या घरातल्या महिलांबद्दल आमच्याकडून कुणीही अवाक्षराने बोललं नाही. परंतु ठरवून शिंदे गटाकडून ठाकरे कुटुंबातल्या महिलांच्यावर आगपाखड करणे, चिखलफेक करण्याचा प्रयत्न करणे, हे जे घाणेरडे प्रकार सुरू केले तेव्हा त्यांच्यावर किती कायदेशीर कारवाया केल्या याचंही उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. आणि ते जेव्हा होत नाही, जेव्हा कायदेशीर कारवाया होत नाहीत त्यावेळेला अशा सहज प्रतिक्रिया उमटतात, पण त्याही उमटू देत असं नक्की मला वाटतं. अगदी धन्यवाद सुषमाताई आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आणि याच बातमी संदर्भात आपल्याला सविस्तर प्रतिक्रिया देण्यासाठी शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के हे देखील जोडले गेलेले आहेत. नरेश मस्के जी, आपण सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया ऐकली असेल, त्यांनी कारवाईचा निषेध केलेला आहे, या सगळ्यावरती आपली सविस्तर प्रतिक्रिया. हॅलो, आवाज येतोय?
सुषमा अंधारी यांची प्रतिक्रिया आपण ऐकली असेल, त्यांनी कारवाईचा निषेध केलेला आहे. माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांनी शिवीगाळ केलेली होती ठाण्यातल्या एका भाषणादरम्यान आणि त्यानंतर ही अटक झालेली आहे. यावर आपली सविस्तर प्रतिक्रिया. हे बघा, मुळात दत्ता दळवी यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात जे अनुद्गार काढलेले आहे, शिवीगाळ केलेली आहे. तुम्ही टीका करावी, तत्वांवर करावी, परंतु अशा पद्धतीने खालच्या स्तरावरती जाऊन टीका करणे योग्य नाही. आणि कोण दत्ता दळवी? की ज्या दत्ता दळवी यांना शिवसेनेच्या पदावरनं हकालपट्टी केली होती, ते विभाग प्रमुख होते, त्यांची हकालपट्टी का झाली होती हे याचे सुद्धा आपण जरा माहिती घ्या. पदाधिकारी देताना त्यांच्याकडनं पैसे मागणं, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख या कारणास, नगरसेवकाची तिकीटं देताना त्यांच्याकडे पैसे मागणं, अशा सर्व गोष्टींवरनं उद्धव साहेबांनी त्यांची पदावरनं हकालपट्टी केलेली. जे दत्ता दळवी आमच्याकडे येण्याकरता मला हे द्या मला ते द्या अशा पद्धतीने चर्चा करत होते, आम्हाला येऊन भेटून जात होते, परंतु आपली योग्यता तपासा अशा पद्धतीची उत्तरं आमच्याकडनं आम्ही त्यांना दिली. ते दत्ता दळवी जर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अशा खालच्या शब्दात टीका करत असतील, शिवीगाळ करत असतील, ते योग्य आहे का? सुषमा अंधारे ताई बोलणार, कारण त्यांनी सुद्धा अशाच पद्धतीने शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, उद्धव साहेब आणि आदित्य ठाकरे यांच्यावरती सुद्धा अशाच खालच्या स्तरावर जाऊन टीका केली होती, परंतु त्यांना पायघड्या घातल्या गेल्या होत्या. त्याच्यामुळे सुषमा अंधारे ताई याच्यावरती टीका करणार नाही आहेत, कारण त्यांनी सुद्धा अशाच पद्धतीने या उद्धव साहेब असतील, आदित्य ठाकरे असतील आणि शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे. अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर सभेमधून शिवीगाळ केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गट माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक करण्यात आली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.